मुंबईत रात्री धूम स्टाईलनं होणाऱ्या बाईक्सच्या रेसवर आता बंदी आणण्याची आणि कडक कारवाई करण्याची मागणी आज विधानसभेत करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील आमदार अर्जुन खोतकर यांनी ही बाब आज सरकारच्या लक्षात आणून दिली आणि रात्री काही टोळके बाईकच्या रेस लावतात आणि रस्त्यांवर स्टंटबाजी करतात. अशी टोळकी इतरांच्या जीवितला धोकाही पोहोचवतात. त्याचबरोबर मुलींची छेड देखील काढली जाते. या टोळक्यांनी अनेक पोलिसांनाही जखमी केल्याची माहिती खोतकर यांनी विधानसभेत दिली आहे. सरकारनं अशा टोळक्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली आहे. सरकारमध्ये हा विषय माननीय उद्धवजी साहेबांच्या हातातला आहे. सरकारमध्ये राहायचं ते म्हणलं तर एका मिनिटात आम्ही बाहेर पडू, ते नाही म्हणलं तर प्रश्नच नाही, ते म्हणलं तर एका मिनिटात बाहेर पडायला जायचं आम्हाला काय. हा निर्णय शेवटी माननीय पक्ष नेतृत्वाचा आहे. परंतु एक लक्षात घ्या की सरकारमध्ये आहेत म्हणून माननीय उद्धव साहेब मागं म्हणलं होतं की आम्ही गहाण टाकलेलं नाही स्वतःला. आम्ही निश्चितपणे ज्या ज्या प्रसंगी शेतकऱ्याच्या राज्यातल्या उभा राहण्याची गरज भासेल त्या सर्व प्रसंगामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे या ठिकाणी उभा आहोत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.